नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी काँग्रेसची प्रचंड धडपड सुरू आहे. सध्या परिस्थितीत स्वबळावर आपण भाजपला टक्कर देऊ शकत नाही या वस्तुस्थितीची जाणीव होताच काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेताना त्यांचा योग्य सन्मान राखण्याचाही प्रयत्न केलाय. अर्थात काही ठिकाणी काँग्रेसमुळे नव्हे तर या मित्रपक्षांच्या अवाजवी अपेक्षांमुळे आघाडीला तडा गेला असला तरी निवडणुकीनंतर हे मित्रपक्ष काँग्रेससोबत येतील असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. किंबहुना काँग्रेसने ती अपेक्षा ठेवूनच या मित्रपक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतरही त्यांच्याबाबत कुठेही कटुत्वाची भावना व्यक्त केल्याचे दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी किंवा पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतरही पश्चिम बंगालबाबत शेवटी काही तडजोड होईल अशी काँग्रेसला आशा आहे. आणि नाही झालीच तर उगाच सगळ्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याऐवजी ज्या ठिकाणी उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे तिथेच उमेदवार देण्याची रणनीती आखली जात आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षासोबत जुळवून घेता आले नसले तरी दिल्ली, हरियाणा, गुजरात सारख्या राज्यात याच पक्षासोबत काँग्रेसने समाधानकारक जागा वाटप केली आहे. महाराष्ट्रात विरोधी आघाडीतील दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडली. फक्त काँग्रेसच एक संघ राहिला, परंतु त्यानंतरही आपल्याकडे कमीपणा घेत मित्रपक्षांचे समाधान होईल अशा पद्धतीने जागा वाटप करण्याकडे काँग्रेसचा कल दिसतो. देश पातळीवर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 100 जागा कमी लढण्याची काँग्रेसची तयारी आहे. मित्रपक्षांना योग्य न्याय देण्याची धडपड यातून दिसते आहे. अर्थात इतके सगळे प्रयत्न करूनही शेवटी इंडिया आघाडीला निर्णायक यश मिळेलच याची सध्या तरी शाश्वती दिसत नाही. आणि यामागे मुख्य कारण हेच आहे की भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. उत्तर भारतातील हिंदी पट्टा भाजपचे बलस्थान आहे आणि तिथे बहुतेक ठिकाणी काँग्रेससोबत भाजपची ठेत लढत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली असली तरी तिथे भाजपची ताकद अधिक दिसून येत आहे. उत्तर प्रदेश शिवाय गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, कर्नाटक अशा काही राज्यांमध्ये भाजप अगदी मजबूत स्थितीत आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात काँग्रेस आघाडी जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये मागच्या तुलनेत यावेळी काँग्रेस आघाडीची कामगिरी चांगली असेल असे बोललं जातंय. परंतु सध्या दोन्ही आघाड्यांमध्ये असलेल्या जवळपास 150 जागांचे अंतर पार करणे सहज शक्य नक्कीच नाही. त्यातच भाजपने आपले बालेकिल्ले मजबूत करतानाच अन्य राज्यांमध्ये आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये काही प्रमाणात होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश सारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भाजपला धक्का द्यायचा असेल काँग्रेस आघाडीला भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक देणे गरजेचे आहे. या बालेकिल्ल्यात जवळपास 280 जागांचा समावेश होतो आणि त्यापैकी किमान 200 जागा भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे. हा आकडा 150 पर्यंत खाली आणण्यात काँग्रेस आघाडीला यश आले तरच पुढे विजयाचे गणित मांडता येऊ शकते. हे काम सोपे नक्कीच नाही. भाजपचा हा बालेकिल्ला शाबूत राहिला किंवा त्यात थोडीफार पडझड झाली तर भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यात फारसा त्रास होणार नाही. थोडक्यात काय तर इतर राज्यांमध्ये आपल्या मित्रपक्षांच्या ताकदीचा वापर करून घेण्याची योजना बऱ्यापैकी यशस्वीपणे पार पाडत असतानाच भाजपच्या बालेकिल्ल्याला धडक देण्याची मुख्य कामगिरी काँग्रेसलाच पार पाडावी लागणार आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत आहे तेच मतदारसंघ सत्ता संतुलनात निर्णायक भूमिका बजावणार आहे. मित्रपक्षांनी अगदी कमाल कामगिरी केली तरी काँग्रेसला स्वबळावर किमान 125 आकडा गाठावा लागणार आहे आणि तो भाजपला पराभूत करूनच गाठता येणार आहे आणि ते देखील भाजपच्या बालेकिल्ल्यात. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला शाबूत राहिला तर इंडिया आघाडीचे सगळे गणित कागदावरच राहण्याची शक्यता आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.